हॅलो विद्यार्थी मित्रांनो आज 28 मे 2021 हजार एकवीसला महाराष्ट्र शासनाचा एक अकरावीच्या प्रवेशासंदर्भात एक जी आर निघालेला आहे तो दहावी दहावीतून अकरावीमध्ये जाणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती असावा त्यामुळं तो आता आपण पाहूया चला पहा तर सण दोन हजार एकवीस बावीसच्या इयत्ता अकरावी प्रवेशासंदर्भात कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत आणि तो निघालेला आहे अठ्ठावीस मे दोन हजार एकवीस म्हणजे आज तर त्यामध्ये आपण काय काय आहे ते आपण आता सविस्तर पाहण्याचा प्रयत्न करूया यामध्ये काही संदर्भ दिलेले आहे ते संदर्भ आपण काही पाहणार नाही पहा त्यामध्ये महत्त्वाची जी माहिती आहे सन दोन हजार नऊ दहा या शैक्षणिक वर्षापासून मुंबई ठाणे रायगड जिल्ह्यातील मुंबई महानगर विकास प्राधिकरण एम एम आर डी ए क्षेत्रातील सर्व उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय इत्यादी अकरावी प्रवेश ऑनलाईन पद्धतीने करण्याबाबत संदर्भाधीन क्रमांक दोन येथील दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार नऊच्या शासन निर्णयान्वये आदेश निर्गमित करण्यात आले आहेत आता यासोबत आपलं सध्याचं काही काम नाही आहे तर पहा तरी आपण एक दोन मिनटामध्ये वाचून घेऊया त्याचप्रमाणे संदर्भाधीन क्रमांक पाच येथील तीन, तीन तीन दोन हजार चौदाच्या शासनपत्रांवे सण दोन हजार चौदा पंधरा या शैक्षणिक वर्षापासून पुणे व पिंपरी चि चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील अकरावीचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने करण्याबाबत महाराष्ट्र शासनाची मान्यता देण्यात आलेली आहे इथं अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया मुंबई महानगर विकास प्राधिकरण पुणे आणि पिंपरी चिंचवड क्षेत्रात सोबत सण सतरा अठरा या शैक्षणिक वर्षापासून नागपूर अमरावती नाशिक औरंगाबाद या महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मान्यता प्राप्त उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय अण्णा लागू करण्याचा निर्णय संदर्भाधीन क्रमांक दहा येथील सात एक दोन हजार सतराच्या शासन निर्णयांवे घेण्यात आलेला घेण्यात आलेला आहे हा हे जी नावं आलेलं आहे त्यांना ऑनलाईन म्हणजे अकरावीला ॲडमिशन जी एक ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया असते ते आपण इथं नमूद केलेली आपल्याला जी आरमध्ये दिसून येते इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी वेळोवेळी संदर्भाधीन शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत उपरोक्त नमूद महानगरपालिका क्षेत्राव्यतिरिक्त राज्यातील अन्य शहरी व ग्रामीण भागामध्ये इयत्ता अकरावी प्रवेश हे कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर ऑफलाईन पद्धतीने करण्यात येतात म्हणजे ग्रामीण भागामध्ये आपले जे प्रवेश आहे अकरावीचे हे कॉलेजच्या स्तरावर केल्या जाते आणि वर वर जे नमूद केलेल्या काही तारखा होत्या किंवा काही शहरांचे नाव होते ना ते एक ऑनलाईन प्रक्रिये प्रक्रियेद्वारे अकरावीच्या विद्यार्थ्यांची ॲडमिशन तिथे होत होत्या पण आजचा शासन निर्णय पहा काय म्हणते आपण डिटेल पाहत आहोत कोविड एकोणीसचा प्रादुर्भाव मार्च एकवीसपासून राज्यात मोठ्या प्रमाणात वाढत गेल्याने उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे इता दहावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे तसेच परीक्षा संदर्भातील सर्व घटकांचे हित लक्षात घेऊन माननीय मंत्रिमंडळाने खालील निर्णय घेणे खालीलप्रमाणे निर्णय घेतलेला आहे चला तर हा सगळ्यात महत्त्वाचा निर्णय आपण आता पाहूया सन वीस एकवीस या शैक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत आयोजित करण्यात येणारी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे दहावी रद्द करण्यात यावी तसेच इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट अकरावीमध्ये प्रवेश देण्यात यावा माननीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या प्रस्तुत निर्णयाच्या अनुषंगाने इयत्ता दहावीची परीक्षा रद्द करण्याबाबत दिनांक बारा मे एकवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे तर पहा बारा मे एकवीसला एक, एक निर् जीआर इघालेला होता ज्यामध्ये स्पष्ट आपल्याला सांगण्यात आलेलं होतं की दहावीची परीक्षा रद्द झालेली आहे परीक्षा रद्द केल्यामुळे गुणपत्रक प्रमाणपत्र देण्याबाबत स्वतंत्रपणे निर्देश निर्गमित करण्यात येतील असे स्पष्ट करण्यात आलेले आहे ओके <coughs> माननीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार तसेच येत्या दहावीची परीक्षा रद्द केल्यामुळे सण एकवीस बावीस या वर्षासाठी अकरावी प्रवेशासाठी कार्यपद्धती ठरवण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि आता जो शासन निर्णय काय झालेला आहे अकरावीचा प्रवेश कसा मिळणार आहे ते या शासन निर्णयामध्ये आपल्याला पाहायला मिळते पहा शासन निर्णय काय आहे माननीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार सण एकवीस बावीस या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना सरसगट अकरावीमध्ये प्रवेश देण्यात यावा म्हणजे <coughs> सर्वच विद्यार्थ्यांना अकरावीमध्ये प्रवेश दिला जाईल सण एकवीस बावीस या वर्षासाठी इयत्ता अकरावी प्रवेशासाठी खालीलप्रमाणे कार्यपद्धती ठरवण्यात आलेली आहे आता तो प्रवेश कसा मिळेल प्रत्येक विद्यार्थ्याला अकरावीमध्ये प्रवेश मिळेल मात्र तो कसा मिळेल त्यासाठी पहा इथे काही निकष लावण्यात आलेले आहे ते निकष आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचे आहे सामायिक प्रवेश परीक्षा ज्याला आपण सी ए टी म्हणत होतो ओके नंबर एक अकरावी प्रवेशासाठी संपूर्ण राज्यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये एक सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजे सी ए टी घेण्यात येईल पहा मित्रांनो इथं सर्वांसाठी सी ए टी म्हणजे संपूर्ण राज्यातील विद्यार्थ्यांसाठी सी ए टी घेण्यात येईल असं इथं सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर सदर सामायिक प्रवेश प्रक्रिया राज्यमंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल जो तुमचा अभ्यासक्रम आहे दहावीचा त्यावरच परीक्षा आधारित राहील <coughs> नंबर तीन सदर सामायिक प्रवेश प्रक्रियेसाठी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन एम सी क्यू असेल मल्टिपल चॉईस ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन राहील सदर परीक्षा ओ एम आर आधारित असेल म्हणजे ओ एम आर सीटवरती परीक्षा घेतली जाईल <coughs> चार नंबर सांगण्यात आलेला इथे सदर सामायिक प्रवेश प्रक्रिया शंभर गुणाची राहील व परीक्षेचा कालावधी हा दोन तासाचा असेल आणि सगळ्यात महत्त्वाचा पाच नंबरचा पॉईंट आहे इयत्ता अकरावी परीक्षेसाठी सामायिक प्रवेश प्रक्रिया ही विद्यार्थ्यांसाठी पूर्णतः ऐच्छिक असेल म्हणजे सी टी ही परीक्षा कंपल्सरी नाही मी मागच्या एका व्हिडिओमध्ये दहावीच्या सी ए टी परीक्षेबद्दल सांग सांगितलेलं होतं त्यामध्ये मी सांगितलेलं होतं की सी ए टी परीक्षा भवि भविष्यामध्ये घेतली जाईल मात्र ती कंपल्सरी नसेल आणि आपल्याला हाच एक मुद्दा इथं दिसून राहिलेला आहे की अकरावी परीक्षेसाठी सामायिक प्रवेश प्रक्रिया प्रवेश परीक्षा ही विद्यार्थ्यांसाठी पूर्णतः ऐच्छिक असेल म्हणजे ऑप्शनल आहे प्रत्येकानंच द्यायला हवी असं नाही पहा त्यानंतर खाली काय म्हटलेलं आहे आणखी येत अकरावी प्रवेश प्रक्रिया राबविताना सामायिक प्रवेश प्र... परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना सामायिक प्रवेश परीक्षेतील गुणाच्या आधारे गुणवत्तेनुसार सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्राधान्य देण्यात येईल जे वरील वरील जे शहराचे नाव आलेले होते तिथे म्हणजे सी ई टीच्या गुणावर आधारित प्रवेश दिला जाईल म्हणजेच अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यामध्ये सामायिक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्राधान्याने प्रवेश देण्यात येईल म्हणजे ज्यांना सी ई टीमध्ये चांगले मार्क्स आहेत त्यांना अगोदर त्यांना कमी आहे त्यानंतर अशा सारखा प्रवेश दिला जाईल गुणवत्तेनुसार कुठल्या शहरांमध्ये जे वर वरच्या पॅरीग्रॉफमध्ये जे शहरं किंवा ज्या महानगरपालिका येतात त्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश घेण्यासाठी सी ई टीची गरज आहे ओके आणि त्या सी ई टीच्या गुणांच्या आधारे त्यांना कॉलेजेस किंवा प्राधान्य ठरव ठरवल्या ठरवल्या जाईल त्यानंतर सामायिक प्रवेश प्रक्रिया परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशानंतर आता सामायिक म्हणजे सी ई टी दिलेल्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळाल्यानंतर नंतर काय होईल विद्यार्थ्यांच्या प्रवेशानंतर कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये रिक्त राहिलेल्या उर्वरित जागा ज्या विद्यार्थ्यांनी सामायिक प्रवेश प्र परीक्षा दिलेली नाही अशा विद्यार्थ्यांसाठी खुल्या असतील म्हणजे सर्वप्रथम ॲडमिशन कोणाला मिळेल ज्यांनी सी ई टी दिलेली आहे ज्यांना सी ई टीमध्ये चांगले मार्क्स आहे त्यांना प्रथम ॲडमिशन वरी वर, वर नमूद केलेले जे शहर आहे किंवा मा जे महानगरपालिका आहे त्यांना ओके okay. आणि त्यानंतर कोणाला प्रवेश मिळेल ज्यांनी सी ई टी किंवा सामायिक प्रवेश परीक्षा दिलेली नाही आहे अशा विद्यार्थ्यांना नंतर कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल पण प्रथम प्राधान्य कोणाला दिले जाईल ज्यांना ज्यांनी सी ई टी दिलेली आहे आणि ज्यांना सी ई टीमध्ये चांगले मार्क्स आहे अशा विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्य दिला जाईल व त्या जाग्यां जागांवर सामायिक प्रवेश परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीच्या मूल्यमापन पद्धतीनुसार दहावीच्या मूल्यमापन पद्धतीनुसार मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येईल पहा विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम ज्यांनी ई टी दिली त्यांना प्रवेश त्यानंतर ज्यांना ई टीमध्ये चांगले मार्क्स आहे म्हणजे त्यांना प्रवेश त्यानंतर ज्यांना कमी मार्क्स आहे त्यांना प्रवेश आणि त्यानंतर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ई टी दिलेली नाही आहे अशा विद्यार्थ्यांना त्यावरील वर नमूद केलेल्या महानगरपालिकेअंतर्गत के जे कनिष्ठ महाविद्यालयीन कॉलेजेस येतात त्यांना प्रवेश दिला जाईल सण एकवीस बावीस या वर्षासाठी यत्ता अकरावी प्रवेश प्रक्रियेबाबत सर्व सर्वसमावेशक मार्गदर्शक सूचना स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येईल आणि आजच्या जी आरमध्ये दहावीचा रिझल्ट कसा लावायचा यावर देखील एक जी आर निघालेला आहे आणि हा शासन निर्णय या या वेबसाईटवर आपल्याला पाहायला मिळते तर सांगाचं तात्पर्य एक की जो आज दहावीच्या संदर्भात जे आतापर्यंत जे आपलं कन्फ्युजन होतं जो गोंधळ होता तो दोन जी आरमधून आपल्याला पूर्ण क्लिअर म्हणजे गोंधळ क्लिअर गोंधळ जो झालेला होता तो आपल्याला आता पाहायला मिळणार नाही ओके okay, तर अशा प्रकारे अकरावीमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्या जाईल तर हा व्हिडिओ दहावीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांना पाहायला हवा ठीक आहे आणखी जर काही अपडेट येत असेल तर मी तुम्हाला वेळोवेळी ते अपडेट देण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद